मध्ये नाशिक नाशिकमध्ये नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडलेली गट आहे दोन गटातील हाणामारी सोडवायला गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे पोलीस वाहनाची देखील तोडफोड करण्यात आलेली आहे डोळ्यात मिरचीपूट टाकत पोलीस कर्मचाऱ्यांवर दगडफेक करण्यात आली आहे या घटनेनं पोलीस दलात खळबळ उडाली आहे दुसऱ्या एका घटनेमध्ये वाहतूक पोलिसाला देखील एका मुजोर रिक्षाचालकाकडून मारहाण करण्यात आली आहे रिक्षाचालक फिरोज याला अटक देखील करण्यात आली पुढची बातमी मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरती वी, विमानातून क्रू मेंबर खाली पडण्याची घटना घडलेली आहे विमान तीस फुटांपर्यंत वर गेल्यानंतर विमानातील महिला कर्मचारी खाली पडून जखमी झाल्याची घटना आज सकाळी मुंबईत घडली आहे एअर इंडियाचं एआय आठशे चौसष्ट विमान मुंबईवरून दिल्लीला जाण्यासाठी निघालं होतं तीस फुटांपर्यंत उड्डाण केल्यानंतर त्रेपन्न वर्षांच्या हर्षा लोबो या खाली पडल्या त्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर नानावटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत पायलटची सहाय्यक महिला ही दरवाजा बंद करत असताना खाली पडल्याचं सूत्रांनी सांगितलंय या घटनेविषयी एअर इंडियाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीये पहिली शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षकानं बेदम मारहाण केल्याचा प्रकार पुणे जिल्ह्यातल्या राजगुरुनगर इथं इत, घडलेला आहे समीर रणदिवे असं या मुलाचं नाव आहे बाक वाजवल्याच्या कारणावरून लक्ष्मण कडलक या शिक्षकानं मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला समीर घरी गेल्यानंतर त्याच्या पाठीवर व्रण दिसल्यानं हा, हा सगळा प्रकार जो आहे तो उघडकीस आला याबाबत पालकांनी खेड पोलिसात तक्रार दाखल केली आहे